च्या विनम्र स्मृतीस अभिवादन करून फुले शाहू आंबेडकर यांच्या विनम विचारांना अभिवादन करून आज साताऱ्याच्या या ऐतिहासिक भूमीमध्ये मुख्यमंत्री, माझी लाडकी बहीण आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान या अंतर्गत आयोजित केलेले या सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित असणारे राज्याचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसाहेब ज्यांच्या नियोजनाअंतर्गत आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहेत, ते मंत्रिमंडळातील माझे वरिष्ठ सहकारी आणि त्याचबरोबर या जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री शंभूराज देसाईसाहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे नरेंद्रजी पाटीलसाहेब, महेशजी शिंदे, छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, मकरंदाबा, जयकुमारजी गोरे, दीपकजी चव्हाण, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व सन्मान्य मान्यवर आवर्जून या ठिकाणी उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमितजी कदम, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशीलजी कदम, शिवसेनेचे सन्मान्य जिल्हा प्रमुख पुरुषोत्तमजी जाधव, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व महायुतीचे पदाधिकारी, घटक पक्षांचे उपस्थित असणारे पदाधिकारी, सन्मान्य पत्रकार, अधिकारी, जमलेले बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वच भगिनींसाठी आजचा हा दिवस हा अत्यंत आनंदाचा दिवस आहे, कारण रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला आज साताऱ्याच्या या ऐतिहासिक भूमीमध्ये आपला हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गतला सोहळा पार पडत आहे. कालच आम्ही पुण्यामध्ये याचा राज्यस्तरीय कार्यक्रम केला, पण राजे आपण हा कार्यक्रम 18 तारखेला आयोजित केला असल्यामुळे कालच्या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये आपण प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय कार्यक्रम आयोजित केला, पण आज साताऱ्यामध्ये हा मोठा भव्यदिव्य कार्यक्रम हा सोहळा आयोजित केलेला असल्यामुळे कालच्याऐवजी आज हा सोहळा आपल्या दोघांच्या उपस्थितीमध्ये इथे पार पडत आहे. मी आपल्या सर्वच भगिनींच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री फडणवीसाहेब आणि उपमुख्यमंत्री दादांचे या ठिकाणी मनापासूनचे आभार मानते की आपल्या सख्खे भाऊ, आपल्या सख्ख्या भावांना आपण उद्या राखी बांधणार आहोत आणि त्यांच्याकडनं आपल्याला जी काही ओवाळणी आहे ती उद्या मिळणार आहे, पण या आपल्या 3 लाडक्या भावांच्या माध्यमातून आपल्याला रक्षाबंधनची ओवाळणी ही रक्षाबंधनच्या 5 दिवस आधीपासून वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि आज सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा 14 तारखेपासूनच आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ हा वितरित केला. साहेब, आवर्जून मला आपल्याला सांगायचं आहे की या साताऱ्या जिल्ह्यामध्ये 1 जुलैपासून नोंदणी सुरू केल्यापासूनच उद्दंड असा प्रतिसाद आपल्याला मिळाला आणि साधारणपणे 5,21,000 जास्ती अर्ज हे या ठिकाणी प्राप्त झाले. आम्ही आणि शंभूराज हे नेहमीच देसाईसाहेब आम्ही संपर्कात असायचो आणि आमच्या चर्चेमध्ये नेहमीच हा विषय व्हायचा की सर्वात जास्ती ऑनलाईन नोंदणी ही सर्वात गतिमान पद्धतीनं जर कुठे झाली असेल तर ती सातारा जिल्ह्यामध्ये निश्चितपणे झाली. आणि ज्या ज्या वेळेला आम्ही या योजनेअंतर्गत आढावा घेतला त्यावेळेला पहिल्या 3 जिल्ह्यांमध्ये नेहमीच साताऱ्याचं नाव ह्या आढाव्यामध्ये येत असायचं. आणि आज हा भव्यदिव्य कार्यक्रम होत असताना साधारणपणे 90%पेक्षा अधिक आपले DBT झालेले आहेत, ज्यांचे ज्यांचे आधार सीडेड नाही आहेत म्हणजे आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंटला लिंक नाही आहेत त्याचीसुद्धा प्रक्रिया इथे पालकमंत्र्यांच्या निरीक्षणाखाली गतिमान पद्धतीनं सुरू आहे. आणि जवळपास 98% जे लाभार्थी आहेत ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांना आपण इथं पात्र करू शकलेलो आहोत, त्याच्यामुळे हा एक अतिशय सकारात्मक असा प्रतिसाद आज सातारा जिल्ह्यातून मिळाला याबद्दल मनस्वी मी जिल्हा प्रशासनाचे सुद्धा आभार मानते. माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी अहोरात्र मेहनत घेतली आणि अनेकदा ज्या वेळेला आपल्याला सर्व्हरमध्ये किंवा पोर्टलमध्ये अडचणी येत होत्या त्यावेळेला रात्री 12 वाजल्यापासून पहाटे 5-6 वाजेपर्यंत माझ्या या अंगणवाडी सेविका मदतनीस असतील या त्या ठिकाणी फॉर्म भरण्याचं काम करायच्या, त्यामुळे खऱ्या अर्थानं त्यांना सुद्धा निश्चितपणाने या योजनेअंतर्गत आपण लाभ देत आहोत. मी या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानीन की साहेब आजपर्यंतच्या कुठल्याही शासकीय योजनेमध्ये आपण अशासकीय कर्मचाऱ्यांना समावेश करून घेतला नव्हता, पण या योजनेअंतर्गत आपण अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका यांना सुद्धा आपण लाभार्थी म्हणून या योजनेचा लाभ देत आहोत. त्यामुळे माझी अंगणवाडी सेविका ही फॉर्म सुद्धा भरून घेत आहे
आणि ती त्या ठिकाणी फॉर्मची नोंदणीसुद्धा करून घेत आहे. याचबरोबर आशा सेविका असतील, ग्रामसेवक असतील, डेटा ऑपरेटर असतील, सेवा सुविधा केंद्र असेल, यांनीसुद्धा मोठ्या पद्धतीनं त्या ठिकाणी मेहनत घेतली. आणि साहेब, सुरुवातीला आपल्याकडे सगळ्यांकडे तक्रारी यायच्या की आम्हाला जॉईंट अकाउंट आहे, आमचं आमच्या पतीसोबत जॉईंट अकाउंट आहे, नवऱ्यासोबत जॉईंट अकाउंट आहे, आम्हाला पण या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. पण जाणून बुजून खऱ्या अर्थानं त्याच्यामागे एक सकारात्मक भूमिका ठेवून आपल्या तिघांच्या मार्गदर्शनाखाली त्या महिलेचं वैयक्तिक अकाउंटच असावं ही अट आपण यासाठी ठेवली की जॉईंट अकाउंटने कदाचित तुम्हाला DBTचा मेसेज आला असता, पण जिथपर्यंत तुम्ही बँकमधनं ती रक्कम विड्रॉ करायला गेला असतात तिथपर्यंत ती तुमच्या खात्यात राहिली असती का नाही, का विड्रॉ झाली असती, याची शाश्वती ही निश्चितपणाने आपल्याकडे नव्हती. म्हणून तुमच्या सगळ्या जणींच्या वैयक्तिक अकाउंटवर ही रक्कम जमा करण्याचा निर्णय हा या महायुतीच्या सरकारने घेतला. या संदर्भातलं पुढील जे काही मार्गदर्शन मनोगत आहे ते आपल्याला राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करणारच आहेत, पण मी तुम्हा सगळ्याच जणींचे मनस्वी आभार मानते की उदंड असा प्रतिसाद आपण या योजनेला दिला आणि विरोधकांकडून लाख टीका झाल्या तरी ही योजना यशस्वी करण्यामध्ये माझ्या लाभार्थी महिला भगिनींचा सुद्धा मोलाचा वाटा आहे, कारण आपण या योजनेला प्रतिसाद दिलात आणि म्हणून आज ही योजना यशस्वीरित्या आपण पार पाडू शकलो आहोत. मी शंभूराज देसाईंचे, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे, सन्माननीय सर्व आमदार महोदयांचे सुद्धा यानिमित्ताने आभार मानीन की आजच्या या भव्य दिव्य अशा कार्यक्रमामध्ये आपण मला सहभागी होण्याची संधी त्यानिमित्ताने दिली. कालच्या दिवसामध्ये इतका मोठा, खरं तर इथं 4-5 तास पाऊस सुरू होता आणि इथे मी रात्री व्हिडिओ ज्या वेळेला बघितला तर स्टेजच्या या उजव्या बाजूलाच इतकं पाणी साचलेलं होतं, पण तरीसुद्धा आपल्या सगळ्यांची इच्छाशक्ती होती आणि या भगिनींची इच्छाशक्ती होती की या दोन भावंडांसोबत त्यांना आजचा हा दिवस साजरा करायचा होता आणि म्हणूनच हा सोहळा आज आपण यशस्वीरित्या या ठिकाणी आयोजित करू शकलो. पुन्हा एकदा तुम्हा सर्वच जणींना मनापासूनच्या शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.